आपण इन्स्पेक्शन करू त्याचं दुपारी उद्या सकाळी जसं आपल्याला वेळ असेल आणि त्याप्रमाणे ते पीडब्ल्यूला बोलून घ्या तिथे इन्स्पेक्शन बोलवा कॉर्पोरेशनचे कमिशनरने बोलवा तारखेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी येथे पार्श्वनाथ मोटार रायडिंग स्कूलचे पार्श्वनाथ बायकर्स आणि त्याचे इतर भाऊबंद यांनी कार्यालयात अर्वाचे शिवीगाळ करून धिंगाणा घातला, गोंधळ घातला, शासकीय कामात अडथळा आणला. या सर्व बाबीबाबत त्याला समजावून सांगितलं तरीही त्याला समजणुकीच्या भावनेत नसल्याकारणानं त्यानं 5 तारखेला पुनश्च आमच्या कार्यालयाचे अधिकारी मोटारवाहन निरीक्षक श्री तर्कशासाहेब यांना फोनवरून अर्वाच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. या सर्व शिवीगाळीचे रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध आहेत, आम्ही ते पोलीस विभागाला दिलेले आहेत आणि दिनांक 5 तारखेला रात्री त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत व शासकीय कामात अडथळा आणला याबाबत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपी 5 पैकी 1 आरोपीला आत्तापर्यंत अटक झालेली आहे. त्यानिमित्तानं सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या मनात तीव्र भावना आहेत. त्यानिमित्तानं सर्वांनी कर्मचाऱ्यांनी नांदेड विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी लेखनिबंध आंदोलन केलेलं आहे व आम्ही सर्व अधिकारी पाळीफीत लावून काम करत आहोत. या सर्व बाबतीबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना समक्ष सर्व अधिकारी कर्मचारी भेटून ही परिस्थिती अवगत करून दिली, प्रशासकीय संरक्षणाची मागणी केली. तसेच SP साहेबांनाही सर्व अधिकारी कर्मचारी यांनी भेटून प्रशासकीय संरक्षणाची व आरोपींवर कठोरात कठोर शासन करण्याची आणि तात्काळ उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी केलेली आहे. दोघांनीही अतिशय सकारात्मक पद्धतीनं या सर्व बाबींची दखल घेतलेली आहे आणि माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब थोड्याच वेळात किंबहुना आज नाही जमलं तर त्यांना उद्या प्रशासकीय इमारतीचा पूर्ण आढावा घेण्याकरिता प्रशासकीय इमारतीला भेट देण्याकरिता येणार आहेत. त्यानिमित्तानं सर्व प्रशासनातल्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांचं जे काही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्याला कलेक्टर साहेबांच्या व्हिजिटमुळे उभारी मिळेल आणि भविष्यात अशी कुठलीही घटना RTO कार्यालय परभणी खपवून घेणार नाही. त्याच्याविरोधात सर्व जण आम्ही उभे राहू आणि जबरदस्त प्रतिकार करू अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो.